सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा. पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेल्या भीमगड अभयारण्याच्या जवळून दर्शन व्हावे यासाठी सुरू करण्यात येणारी जंगल सफारी आता डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू होणारी ही जंगल सफारी काही काम अर्धवट राहिल्याने आता डिसेंबर अखेरपर्यंत सुरू होणार आहे. जंगल सफारीतून जंगलाचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी नागरिक आतुरले असून ही सेवा कधीपासून सुरू होईल अशी विचारणा वन विभागाकडे करू लागले आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यांच्या सीमेवर विस्तीर्ण असे भीमगड अभयारण्य वसलेले आहे. इतर अभयारण्याप्रमाणे या अभयारण्यातही जंगल सफारी सुरू व्हावी यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे. यासाठी वन विभागाने खास वाहनांची तरतूद केली आहे. भीमगड परिसरातील 10 ते 12 किलोमीटर अंतरावरील परिसर या जंगल सफारीतून पाहता येणार आहे. यामध्ये धबधबे, विविध प्राणी, पक्षी, वनस्पती यांचे दर्शन घडणार आहे. पन्नास ते 60 जण राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 6 तंबूंची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये बाथरूम व शौचालय यांचीही सोय असणार आहे. तसेच पर्यटकांना जेवणाची सोय करण्यात येणार आहे. जंगल सफारी मध्ये एका वाहनातून 12 जणांना पाण्याची सोय करण्यात आली आहे. जंगल सफारी साठी एका व्यक्तीला 1500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. घरकुल प्रदर्शन 2018 जो व्यवसाय दक्ष त्याचा घरकुल प्रदर्शनात कक्ष. घरकुल मध्ये स्टॉल उद्योगाची वाढ कमाल. स्टॉल बुकिंग साठी संपर्क साधा